आपण बनवायला शिकणार आहोत शिळ्या चपातीचा चुरमा। तर सहसा चपाती जी आहे थोडी शिळी झाली किंवा सकाळची चपाती आपल्याला संध्याकाळी खावं असं वाटत नाही, मग अशा वेळेस जर आपण त्याचा चुरमा बनवला, सकाळच्या चपातीचा जर आपण चुरमा बनवला तर तो अतिशय सुंदर होतो आणि त्याची टेस्ट पण आपल्याला नवीन काहीतरी जाणवते आणि खूप खूप छान लागतो। तर सुरुवातीला काय करायचं, चपातीचे बारीक असे आपण हातावर किंवा मिक्सरमध्ये आपण याचं काय करायचं, बारीक बारीक असा चुरा करून घ्यायचा। मग यानंतर यासाठी लागणारं साहित्य जे आहे, कांदे, हिरवी मिरची आणि शेंगदाणे। तर यासाठी आपण कोथिंबीर पण घातली, माझ्याकडे आता नाही कोथिंबीर, कोथिंबीर जरी टाकली तरी खूप छान होतो। तर आता आपण सुरू करूया। एका कढईमध्ये 3 चमचे आपण काय करूया, तेल टाकूया। तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं ते आपल्या आवडीनुसार। चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे, म्हणजे मी 1 चमचा टाकते। यामध्येच आपल्याला 1/2 चम्मच हळद टाकून घ्यायची। जर आपल्याकडे कुठला मसाला असेल, आता माझ्याकडे घरकुल मसाला आहे तर मी थोडं घरकुल मसाला पण मी याच्यामध्ये टाकून घेते। तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण प्रथम मोहरी टाकून घेऊया। 1 चम्मच मी मोहरी टाकली। यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया। थोडंसं कढीपत्ता टाकून घेऊया। यानंतर कांदे टाकून घेऊया। कांद्यासोबत लगेच आपल्याला स्वच्छ शेंगदाणे टाकून घ्यायचे, व्यवस्थित ठेवते। मला चांगलं हवं यायचं आणि यामध्ये लगेच थोड्या वेळाने हिरवी मिरची टाकायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकू शकता। कांद्याचा कलर थोडासा लालसर येईपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं। थोडासा कांद्याचा कलर आता थोडासा बदललेला आहे। जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही आपल्याला। आता आपण याच्यामध्ये आपण जो चुरमा बनवलेला होता हो आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण याला असं परतून घेऊया। जर आपल्याला आवडत असेल तर याच्यामध्ये थोडीशी आपण साखर टाकून घेऊया, म्हणजे जरा चव थोडीशी आणखी छान लागते। परत हलवून घेऊया असं। याच्यामध्ये थोडंसं आपण पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे।
थोडंसं टाकायचं पाणी. आता ह्याला एक मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं. एक मिनिट झालेलं आहे. हे आता छान प्रकारे असं मस्त झालेलं आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा एकदम असं सुंदर टेस्ट पण याची खूप खूप छान लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. खूप छान आहे. आता मी याची टेस्ट पाहते. खूपच सुंदर झालेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.